नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि आपण पाहताय स्पीड न्यूज. राज्यभरातल्या, देशातल्या आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जगतातल्या घडामोडी आपण पाहणार आहोत. पण थोडक्यात सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. संभाजीराजे छत्रपतींनी अखेर राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. ही माघार घेत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केलाय. तर आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार बनण्यास तयार होतो, पण यावर मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली. मग अचानक मुख्यमंत्र्यांनी भूमिकेवरून यूटर्न घेत शिवबंधनाची नवी अट आणल्याचा आरोप केलाय. तर आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसून आपली बांधिलकी जनतेशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं पक्षप्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचं नाही, बरोबर ठेवायचं आहे, आणि त्यामुळे तुम्ही शिवसेनेचे प्रवेश करा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे, मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारांबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. अनेक नावांबाबत चर्चा सुरू आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यानं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला असताना काँग्रेसनं अद्याप आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत आजपासून 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवसंपर्क अभियानादरम्यान कागल आणि कोल्हापुरात ते सभा घेणार आहेत. तर आज रात्री 8 वाजता मुंबईमधून ते कोल्हापुरात दाखल होतील आणि त्यानंतर उद्या सकाळी मिसळ पे चर्चा करणार आहे. तर दुपारी व्यापाऱ्यांशी कॉफी पे चर्चा करणार असून संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होतीये. रविवारी कागलमध्ये त्यांची सभा होणार आहे. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी आज दुपारी 2 वाजता बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होती आणि या बैठकीला राजेश क्षीरसागर, अप्पर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांचा भिवंडी शहरातील टावरे स्टेडियममध्ये भव्य सभा होत असून या सभेच्या तयारीची एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी केली आणि या सभेला कल्याण, मुंब्रा, ठाणेसह परिसरामधून मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. तर देशी गोवंश प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यामधील देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात थारपरकर, गीर, खिल्लार, साहिवाल अशा अनेक वंशाच्या देशी गायी ठेवण्यात आल्या. तर या सगळ्या देशी वंशाच्या संगोपन संवर्धन करण्यासाठीच्या योजनांबद्दल अजित पवारांनी माहिती घेतली. पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर यांची 31 मे रोजी जयंती होत असून यानिमित्तानं 29 मे ते 31 मे पर्यंत जागर यात्रेचं आयोजन करण्यात आलं. तसंच अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्तानं बहुजन समाजानं एकत्र यावं असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. तिकीट स्वस्त झाल्यानं मुंबई एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत असताना समाजकंटकांकडून या लोकलला लक्ष्य करण्याचे प्रयत्न वाढू लागले. तर गेल्या 3-4 महिन्यांमध्ये सेंट्रल रेल्वेवर वेगवेगळ्या ठिकाणी एसी लोकलवर दगडफेकीच्या 23 घटना घडल्या. वेस्टर्न रेल्वेवर पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू रोड दरम्यान पॉवर ब्लॉकमुळे आजपासून पुढील 3 दिवस असणार आहे. तर रविवारपर्यंत अनेक गाड्यांचा यावर परिणाम होणार आहे. 27 ते 29 मे या कालावधीत पालघर बोईसर स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येत असून 28 मे 2022ला वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकादरम्यान स्टील गर्डर बदलण्याचं काम केलं जाणार आहे. पुण्यामध्ये महावितरण कार्यालयामध्ये वीज पुरवठा खंडित केल्यानं संतप्त ग्राहकांना तोडफोड केली. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली असून कोंढवा शाखा कार्यालयात ही घटना घडली आहे. जानेवारीपासून आरोपीचं वीज बिल थकीत होतं आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित केल्यानं कार्यालयात तोडफोड केली. यवतमाळच्या आर्णी न्यायालय परिसरामध्ये 2 वकिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामध्ये एका वकिलाला गंभीर दुखापत झालेली असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर 2 वकिलांमध्ये बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून धुसफूस सुरू होती. मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या 2 आरोपींना बोरिवलीच्या जीआरपीनं अटक केली. अटक केलेले 2 आरोपी धारावीतले रहिवासी असून
या आरोपींविरोधात याआधी माहिंधारावी इथं दरोडा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवलाय. तर रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला चालत्या लोकलमध्ये मारहाण करून ते फरार झाले होते. नालासोपाऱ्यामधील मुन्ना भाईला उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. दीपक पांडे असं या आरोपीचं नाव आहे. बोगस डिग्री असलेल्या दीपकनं कोरोना रुग्णांवर उपचार केले होते, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. नांदेडमध्ये एका छोट्या टेम्पोला अचानकपणे आग लागली, तर या आगीत टेम्पो जळून खाक झालाय. किनवट माहूर रस्त्यावर सारखणी गावाजवळ ही घटना घडली आहे. गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 345 गावांमध्ये स्थिती निर्माण होणार असून सर्वाधिक गावं ही शिरोळ तालुक्यामधली आहेत. तर या गावांना मदतीसाठी रबर बोट लाईफ जॅकेट्स, त्याचबरोबर लाईफ जॅकेट्स आणि सगळ्या यंत्रणा प्रशासनानं सज्ज ठेवल्या. जिल्ह्यामध्ये सध्या 60 बोटी, 700 लाईफ जॅकेट्स आणि 1000 लाईफ जॅकेट्स सज्ज ठेवण्यात आल्या. तर आपत्ती व्यवस्थापन विभाग या सगळ्यावर लक्ष ठेवून आहे. नांदेड शहरामध्ये नालेसफाईला महापालिकेनं सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व पावसानं शहरात पाणी तुंबल्यानं पालिकेला जाग आली आहे. पालिकेनं शहरात साफसफाई, नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली असून मागच्या वर्षी देखील शहरामध्ये आणि सखल भागात पाणी तुंबलं होतं, त्यामुळे यावर्षी तरी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशी नांदेडकरांची अपेक्षा आहे. हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू, असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलाय. मुदतीपूर्वीच नाफेडनं हरभरा खरेदी बंद केल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. दरम्यान सरकारनं हरभरा खरेदी पुन्हा सुरू करावी, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू, असा इशारा किसान सभेनं दिलाय. आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.